अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वडाळी दिगर गावातील रेशन दुकानदाराचा मागील 2 वर्षापासून मनमानी कारभार सुरू आहे। या स्वस्त धान्य दुकानदाराने गावातील गोरगरिबांना रेशन कार्ड बनवून देतो हे आमिष दाखवून प्रत्येकी 1000 रुपये घेतले, तरीसुद्धा त्यांना आतापर्यंत रेशन कार्ड दिलेले नसून कुणी बोलायला गेलं तर अरे रवीची भाषा करणं, गरिबांना धाक दाखवणं, या सर्व तंत्रांचा वापर हा रेशन दुकानदार करतोय। कोरोना काळात शासनाने दिलेलं मोफत धान्य या दुकानदाराने काहींना दिलं तर तेही काही प्रमाणात आणि उरलेलं कमी अधिक प्रमाणात विकून टाकलं, याची तक्रार ग्रामपंचायतीने केली असता दिनांक 15 जुलै रोजी पुरवठा निरीक्षकांनी येऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळी पुरवठा निरीक्षकांनी दुकानदाराला बोलावून जाब विचारला असता दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरं देऊन गावकऱ्यांकडून जे होईल ते करून घ्या असं म्हणून त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तसेच पुरवठा निरीक्षक यांना आपल्या व्यथा सांगून लवकरात लवकर या दुकानदाराची चौकशी करून योग्य व्यक्तीकडे रेशन दुकान द्यावं अशी मागणी केली आहे, जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत अन्नधान्य पोहोचेल आणि कुणीही उपाशी झोपणार नाही। जर याची दखल घेतली गेली नाही तर आम्ही कोरोनाच्या काळात आंदोलन करायलाही मागे पुढे पाहणार नाही, अशी गावकऱ्यांची भूमिका आहे। लोकांना पावते भेटत ते जण पावते काम देतात तुमचं सगळ्यांचं व्यवस्थित होऊन जाईल, घेतले मी ते सगळ्यांनी घेतले ते ग्रामपंचायत आमच्याकडे आणि यांनी आता नंतर मग तुमच्या याच्यावर सही केली याचं पण एक जरूर मला सगळ्या गोष्टी अजून काय म्हणणं आहे का। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।